पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी आता खुली झाली आहेत. पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला देखील सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुलं झालं आणि पहिल्याच दिवशी पर्यटकांचे पाय पर्यटन स्थळाकडे वळले. म्हणूनच आज वीकेंड नसतानाही लोणावळ्यात पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळाली. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून खळखळ वाहणाऱ्या पाण्यात पर्यटकांनी पावसाळ्याची अख्खी कसर भरून काढली. आता गुलाबी थंडीची चाहूल पर्यटकांना लागत आहे. पर्यटक लोणावळ्यात आले की चिक्कीचा आस्वाद घेतातच. गेले 7 महिने मात्र पर्यटकांविना ही नगरी ओस होती. मात्र आता पुन्हा पर्यटकांनी फुलणार असल्यानं चिक्की व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात पर्यटनस्थळी कोरोनाचे निर्बंध कायम होते. म्हणूनच इथं आलेल्या पर्यटकांना पोलीस हुसकावून लावायचे. मात्र आता पर्यटन खुलं झाल्यानं पर्यटकांना निर्धास्तपणे पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. गेले 7-8 महिने बंद होतं सगळं पर्यटन, आता सुरू झालेलं आहे. काय होती 7-8 महिन्यामधली परिस्थिती आणि आता काय वातावरण आहे तुमच्या? तर जे पहिलं जे होतं ते चांगलं पहिलं सगळ्यात पहिलं व्यवस्थित होतं. आता 1.5 वर्षानं जे चालू झालं त्याच्या अगोदर लॉकडाऊन खोलल्यानंतर जे आता सुरळीत चाललं आहे त्याचं म्हणजे पहिल्यापेक्षा थोडं आता ठीक आहे. बरं, आणि जे लॉकडाऊनला जे झालं 3-4 लाखाच्या आसपास म्हणजे नुकसान झालेलं आहे ते आता सुरळीत चालू आहे. आता थोडंसं आता सुरळीत चाललं आहे. आता तसं काही अजून काही केलं नाही. आता चालू झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.